नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ विवाहित महिलांना जर हरतालिकाचे पूजन जमत नसेल किंवा ते करू शकत नसेल तर हे एक काम करावे हरतालिकाचे पूजन केल्याचे लाभच महिलांना मिळत असतात खास करून महिला या दिवशी व्रत करतात आणि त्यासोबतच पूजन करतात हे पूजन असते आपल्या पतीचे आयुष्य वाढावे दीर्घायुष्य लाभावे आणि कुमारिका मुलीसुद्धा या दिवशी व्रत करतात पूजन करतात की चांगला वर त्यांना प्राप्त व्हावा परंतु खास करून विवाहित महिलांना जर काही कारणास्तह पूजन करणे जमत नसेल किंवा त्या बाहेर गावी असतील आणि पूजनचे साहित्य त्यांच्याकडे नसेल किंवा काही कारणास्तह मोठी जी पूजा असते ती करता येत नसेल काही साहित्य उपलब्ध नसतील तर मग अशा वेळेस काय करावं तर मित्रांनो अशा वेळेस एक सोपं काम आहे ते तुम्ही करू शकतात आणि याने पूजन केल्याचेच लाभ मिळतात पतीचे आयुष्य सुद्धा वाढते पार्वती महेश्वर प्रसन्न होतात आणि तुम्हाला या दिवशी हे सोपे काम करायचे असेल तुम्ही नक्की करावे आणि पूजन जर तुम्हाला जमत असेल तर पूजनाचे टाळाटाळ न करता ते पूजन अवश्य करावे पण काही खूप कारणास्त तुम्हाला पूजन करणे शक्य नसेल जेव्हा शक्य नसेल तेव्हाच तुम्ही हे काम करावे आणि शक्य असेल तर पूजनच करावे पण ज्या दिवशी तुम्हाला हरतालिकाच्या दिवशी पूजन करणे शक्य नसेल तेव्हा तुम्ही एका मंत्राचा जप फक्त एक माळ करायचा आहे फक्त याच्यासाठी एक नियम आहे की तुम्हाला हरतारिकाच्या दिवशी एक पूजेचे नारळ आणायचे आहे ते पूजेचे नारळ आणून तुम्ही तुमच्या देवघरात ते नारळ ठेवायचे आहे नारळ ठेवून झाल्यानंतर त्याचे हळदी कुंकू अक्षत फुलं वाहून पूजन करायचे आहे त्यानंतर अगरबत्ती लावायचा दिवा लावायचा आणि त्यानंतर पुन्हा ते, ते नारळ आपल्या हातात धरायचं महिलांनी आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करायची त्यानंतर आयुष्य सुखी व्हावं यासाठी प्रार्थना करायची सुख समृद्धीसाठी प्रार्थना करायची आणि पुन्हा ते नारळ देवघरात ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला एका मंत्राचा जप एक माळ करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम उमा महेश्वराय ओम उमा महेश्वराय नमः मित्रांनो हा मंत्र शिव पार्वतींचा आहे याचा जप केल्याने माता पार्वती आणि महेश्वर प्रसन्न होतात महादेव प्रसन्न होतात तुम्हाला हा मंत्र जप एक माळ करायचा आहे त्यानंतर तुम्ही उठू शकतात आणि तो नारळ जो तुम्ही ठेवलेला आहे तो दुसऱ्या दिवशी हरतालिकाच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी गणपती बसतील त्या दिवशी तो नारळ तुम्हाला वाहत्या पाण्यात विसर्जन करायचा आहे किंवा कोणत्याही झाडाचा खाली ठेवून द्यायचा आहे किंवा मंदिरात जाऊन ठेवायचा आहे तुम्ही का मंदिरात ठेवू शकतात झाडाच्या खाली ठेवू शकतात किंवा पाण्यात विसर्जन करू शकता अशा रीतीने तुम्ही हे एक काम सोपं काम करू शकता जर तुम्हाला हरतालिकाचे पूजन जमत नसेल तर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद